तुलाच नाहीयेस दादा. माझ्या आशा आकांक्षांवर पाणी फिरव नुसतं. मला वाटलं तू मस्तपैकी राधा वहिनीची स्वप्न बघत असं झोपला असेल आणि मी तुला रंगे हात पकडेन. रेडीयस का? अगं मी राधाची स्वप्न का बघू? मग तू कुणाचे स्वप्न बघणार? म्हणजे मी आता राधाची स्वप्न कशाला बघू? आणि ए आणि राधा वगैरे तुम्हाला माझ्यासाठी काय माहिती, कोणाला सांगू नको. राधुटली तर मी राधुटलीची स्वप्न का बघू? म्हणजे स्वप्न कोणाची बघतात? कुहू जो माणूस आपल्या बरोबर नाही त्याची स्वप्न बघतात ना. आता राधुटली माझ्या बरोबरच असते ना सतत, मग मी तिची स्वप्न का बघू? आणि आत्ता मी कोणाचं स्वप्न का बघू? कारण मी झोपलो नव्हतोच, मी जागा होतो नाही का. उघड्या डोळ्यांनी पण स्वप्न बघता येतात दादा. दिवा स्वप्न हो कहू, पण उघड्या डोळ्यांनी जर दिवा स्वप्न बघायचं असेल तर मी दिवे लावायचं स्वप्न बघीन ना, माझ्या भविष्याचं स्वप्न बघीन मी. नाही 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 नाही, तुला वाटतंय ते भविष्य नाही कुहू. भविष्य म्हणजे हे बघ, काही लोकांना ध्येय नावाचा एक प्रकार असतो, ॲम्बिशन नावाचा एक प्रकार असतो, करिअर नावाचा एक प्रकार असतो, आणि ते मिळवण्यासाठी काही लोक खूप मेहनत वगैरे करतात असं असतं म्हणजे. आणि त्यात काही गैर नाही. मला असं वाटतं की स्वप्न बघायची तर मी या सगळ्याची स्वप्न बघीन ना. नुसतं मोरपीस हातात घेऊन भावनांचे उमाळे भावनांचे उमाळे अशी स्वप्न नसतात ना कुहू. पण काय हरकत नाही, तू तुझं काय काम आहे माझ्याकडे ते सांग. हे बघ, आजारी माणसाजवळ असं बसावं असं म्हणतात म्हणून मी इथे आले होते, कळलं ना. नाही तर मला पण आहेत माझे उद्योग, माझे ॲम्बिशन्स आणि ध्यास वगैरे सगळं, कळतंय का. अगं हो, पण मुळात मी काय आजारी नाही काही. म्हणजे मी आजारी आजारी नाही आहे, माझा पाय मोडलाय फक्त. हा म्हणजे म्हणजे तुला दुखतंय? हो तर. म्हणजे तू दुखावलायस? दुखताय दुखताय खूप दुखताय खूप. हा तेच दादा, तुझं हे जे दुःख आहे ना ते तू मला शब्दात सांगतोस का? मी लिहून घेते. हा सांग कुहू. मी सांगतो तुला, मला मी सांगतो, पण दुःख शब्दात सांगायचं म्हणजे काय करायचं? अरे हे बघ, कसं आहे माहितीये का, मला ना जाणीव झाले की वेदना ही वेदना असते ना ती एखाद्याच्या आयुष्यात येते आणि खूप महत्वाचं असं काहीतरी बदलून टाकते. मी ना वेदनेवर रिसर्च करणार आहे दादा. कारण कसं असतं माहितीये का, प्रत्येक वेदनेला आपला असा एक स्वभाव असतो स्वतःचा. प्रत्येक वेदना वेगवेगळी असते अरे. आणि तुला मी नीट सांगू का, हे बघ, बोट कापल्यानंतरची वेदना हा आणि बोट चेपल्यानंतर होणारी वेदना हे वेगवेगळं आहे ना. कळते का तुला, बोट चेपल्यानंतरची वेदना आणि कापल्यानंतर दुखतंय ते सगळं वेगळं वेगळं असतं. कू तुला माहित आहे ना तू ग्रेटस. कारण आज तुझ्यामुळे मला पहिल्यांदा हा शोध लागलाय की वेदनेला वेगवेगळे प्रकार असतात. वा 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 कू. असतात अरे असतातच दादा. वेदना हाच क्रिएटिव्हिटीचा खरा स्रोत आहे. आता तू भरतनाट्यम मधल्या अष्टनायिकांना बघ. अच्छा त्या काय त्यांचं काय? त्यातली खंडिता आहे ना, ती तिच्या प्रियकरावर भयंकर चिडली आणि विप्रलब्धीला तर तिच्या प्रियकरानेच नाकारलंय. म्हणजे दोघीही वेदनेत आहेत पण दोघींच्या छटा वेगवेगळ्या आहेत की नाही, वेगवेगळे स्वभाव. सध्या ना मी विरहिणीच्या दुःखाचा अभ्यास करते. कोण ही विहिरिणी? विहिरिणी कोण ही विहिरिणी? विहिरिणी नाही रे, विरहिणी. ती विरहोत कंठिता असते. डेंजर झोन आहे. सोनचा फा, मी आलो नेरळून. कुहू कुहू
तुला काय सांगू, मी तुला किती मिस केलं. मी पण. काय झालं कू? मी तुला नंतर करते हा फोन. कू तू असं फोन का ठेवतेस? मी तुझा आवाज ऐकण्याकरता किती मरतोय माहितीये. हो का? ते डेंजर झोन आहे. ओके 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 बाय 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 बाय. येते मी दादा. को इड कोणाचा फोन होता? असाच होता फोन. असाच असाच एक आपला. सांग ना बोला दादा सांग. नाही नंतर सांगते ना, मी जाते आता पण. मी तुझा भाऊ आहे की नाही? मी तुझ्या मित्रासारखा आहे की नाही? मग मला सांग तुझ्या मित्रमैत्रिणींबद्दल. नंतर सांगते, आत्ता मी समजा इथे बसले तर तुला उगाच आणखी आजारी आल्याचं फिलिंग येईल ना. नाही नाही नाही, मला काही आजाराचं वगैरे फिलिंग येणार नाही. आणि मी सांगतो ना तुला, माझं ऑब्झर्वेशन सांगतो ना तुला, विरहिणी बद्दलच माझं ऑब्झर्वेशन सांगतो ना. ती तिच्या वेदना. अरे माझी वेदना पळाली दादा. हा खपली चढली तिच्यावर. हो पळते मी. अच्छा ए कू, ए ए कू, काय झालं?